श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकरांचा आज जयंती सोहळा वाबगाव या ठिकाणी संपन्न झाला गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते खरं तर जयंती सोहळा उपस्थित होता काय या निमित्ताने या महाराष्ट्राच्या मातीनं या देशाचं संरक्षण करण्यासाठी या देशाचा सन्मान करण्यासाठी अनेक महापुरुषांना जन्माला घातलं त्यातलाच एक भाग म्हणून या वाबगावच्या किल्ल्यामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये या देशामध्ये सर्वात जास्त लढाया करणारा आणि सर्वच्या सर्व, सर्व लढाया जिंकणारा इंग्रजांना हद्दपार केलं पाहिजे इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला पाहिजे असं पहिलं मत व्यक्त करणारा महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला आणि आज त्यांची दोनशे सत्तेचाळीसावी जयंतीचा उत्सव आणि त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज चांगल्या थाटामाटामध्ये इथं पार पडलेला आहे अरे वास्तूचं जतन व्हावं या इतिहास सगळ्या लोकांच्या समोर आला पाहिजे देशाच्या समोर आला पाहिजे त्यांच्यावरती फार मोठा अन्याय झाला की त्यांचा इतिहास समोर आला नाही ही वास्तू आता राज्यातल्या काही वास्तू शिल्लक आहेत ही वास्तू थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेली आहे आणि त्यामुळे या वास्तूशी महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत हे आमचं प्रेरणास्थळ आहे आणि म्हणून या वास्तूचं जीर्णोद्धार व्हावा आम्ही वारंवार मागणी करतोय मी विरोधी पक्षात असतानासुद्धा खूप वेळा या गोष्टीवरती उठाव केला आणि मी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केलेली आहे की महाराष्ट्र राज्य सरकारचं जे पुरातत्व खातं आहे देशाचं नाही राज्याचं पुरातत्व खातं आहे त्या खात्यानं हा किल्ला ताब्यामध्ये घ्यावा या किल्ल्याचं संवर्धन करावं या किल्ल्याची सगळी डागडुजी करावी आणि तशा पद्धतीची मी मागणी केली आहे आणि मला ठाम विश्वास आहे होळकरांच्या वास्तू जतन केल्या पाहिजे संवर्धन झालं पाहिजे मात्र पंढरपुरातली देवींची जी वास्तू आहे ही कुठंतरी नामशेष होते नाही नाही त्याबद्दल आता आमचे सगळे तिथले सगळे सहकारी कार्यकर्ते आहेत ते सगळं देवस्थानची लोकांच्या बरोबर असतील सरकारचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्या सातत्यानं चर्चेमध्ये आहेत त्यामुळं कुणीही चिंता करण्याचे कारण नाही आम्ही तिथं बाजू लावून धरतो आहे की तिथं होळकर वाडा आहे जो अहिल्यादेवीने बांधला आहे अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोकांची सोय व्हावी हो या भावनेतून तो वाडा बांधलेला आहे तर त्याचं जतन झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची भावना आहे आम्ही सगळ्या प्रशासनाशी चर्चा करतो या विषयात महाराष्ट्राची अस्मिता आणि महापुरुषांवर होणारी टीका यासाठी रोहित पवार आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी आत्मक्लेश करतात आहे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे आमचा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती आम्ही सर्वजण चालतो आहे त्यामुळं महापुरुषांच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्याच मनामध्ये नितांत आदर आहे आणि तो आदर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कायम राहील त्यामुळं काही गोष्टी जर घडत असतील तर काही ठराविक विषयामध्ये वेळेमध्ये तो विषय बाजूला केला पाहिजे एखाद्या व्यक्तिमत्वाने बोललं एखाद्या व्यक्तिमत्व स्टेटमेंट केलं माफी मागितली तर तो विषय सोडून दिला पाहिजे आणि दुसरे काही विषय आहेत त्या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे पण वारंवार वारंवार त्याच विषयाचं राजकारण करणं मला वाटतं योग्य नाही आत्मक्लेश कर त्याच्याविषयी मला तुम्ही आता सांगताय म्हणून माहिती मला माहीत झालं मी आता बातम्या बघेन आणि मग त्याच्यावरती बोलेन रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज वापगाव पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका